नमस्कार, मी सुरेश चिरडे, आपण पाहतात महाराष्ट्र 24 न्यूज। स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा दिग्रजच्या सुरक्षा रक्षकाने रायफलच्या टोकाने शिक्षकास केले जखमी। भारतीय स्टेट बँक शाखा दिग्रज येथे आर्थिक व्यवहार करण्यात आलेले सुदर्शन हजबे या शिक्षकाला बँकेतील सुरक्षा रक्षकाने रायफलच्या टोकाने जखमी केल्याची घटना आज दिनांक 16 डिसेंबर रोजी घडली। आपले नवीन पासबुक घेण्याकरिता सुदर्शन हजबे हे स्टेट बँकेमध्ये गेले असता तिथल्या अधिकाऱ्यांनी त्यांना दुपारून येण्यास सांगितले, त्यामुळे सुदर्शन हजबे दुपारला बँकेमध्ये गेले असता सुरक्षा रक्षकांनी त्यांना अडविले व बँकेत कसे काय आले असे विचारताच सुदर्शन हजबे यांनी आपणास साहेबांनी बोलावले असे सांगितल्यानंतर सुद्धा बँकेच्या सुरक्षा रक्षकांनी त्यांना अश्लील भाषेत शिवीगाळ करून रायफलच्या तीक्ष्ण टोकाने सुदर्शन हजबे यांना जखमी केले। माजी नगराध्यक्ष तथा भारतीय जनता पार्टीचे तालुका अध्यक्ष रवींद्र आरगडे यांनी सुदर्शन हजबे यांच्यावर हल्ला करणाऱ्या आरोपीवर कारवाई न केल्यास आंदोलनाचा इशारा दिलाय। सुदर्शन मारुतराव हजबे मी दिग्रस येथे शिक्षक आहे। आज दुपारी 12 वाजता मी भारतीय स्टेट बँक शाखा दिग्रसला गेलो असता मला अकाउंटवर पैसे टाकणे आणि पासबुक अपडेट करण्यासाठी 1-2 तास लागले। 2 तासानंतर मला नवीन पासबुक देण्यासाठी साहेबांनी बोलवलं आणि ज्यावेळेस मी आत प्रवेश केला त्यावेळेस मला सिक्युरिटी गार्डनं अडवलं आणि सांगितलं की लाईन नाही आहे। मी त्यांना सांगितलं की साहेबांनी मला बोलवायला यायला सांगितलं, तर त्यावेळेस त्यांनी सांगितलं माझ्यासाठी तू बरोबर लाईनमध्ये ये, तुला सांगितलं नाही का म्हणून त्यांना धक्काबुक्की केली। आणि त्यानंतर आज गेलो, आज गेल्यानंतर मी साहेबांशी चर्चा करत असताना दिलीप आडोळे नावाच्या सुरक्षा रक्षकानं माझ्यावर अचानक एकदम हल्ला केला आणि माझ्या गळा धरला आणि हरामखोरा तू बी लाईनमध्ये उभा राहा म्हणून सांगितलं आणि त्याची जी संगीन आहे ती संगीन पोटात मारण्याचाच उद्देश होता की काय असं। आणि त्यानंतर मला ती संगीन मी माझ्या डाव्या हातानं अडवली आणि ती संगीन माझ्या या डाव्या हाताला लागली आणि मला जखम झाली। तर 7 दिवसाची म्हणजे त्याला सुरक्षा म्हणून त्यांनी सांगितलं डॉक्टर साहेबांनी की 7 दिवस याच्यावर थोडं लक्ष द्या, मेडिकल केलेलं आहे। आणि अशा पद्धतीची त्या सिक्युरिटीची गार्डची जी वागणूक नेहमीच ही अशाही अशाच पद्धतीची असते, कुठल्या लेडीजला असो किंवा सामान्य शेतकऱ्याला असो किंवा वयस्कर स्त्री पुरुषाला असो मगरूरीनं बोललं या दिलीप आडोळेचा नेहमीचाच हा स्वभाव झालेला आहे। त्याच्यावर कठोर कारवाई व्हावी हीच माझी सर्व शेतकऱ्याकडून आणि आमच्या सर्व खातेदाराकडून विनंती आहे आणि अशी तक्रार मी पोलीस स्टेशन दिग्रजला सुद्धा दिलेली आहे। सुदर्शन हजबे सर यांच्यावर जो प्राणघातक हल्ला झाला याचा आम्ही सर्व संघटनेच्या वतीनं या ठिकाणी निषेध करतो आणि सरनं दिलेल्या फिर्यादीवरून अगर का कारवाई झाली नाही तर या ठिकाणी दिग्रज बंदचे आयोजन करण्यात येईल आणि मोर्चा पण सुद्धा काढण्यात येईल। भारतीय स्टेट बँक शाखा दिग्रस ही बँक उर्मट कर्मचारी व अधिकारी यांचा भरणा असलेली बँक म्हणून दिग्रसकरांना गेल्या कित्येक दिवसापासून परिचित असून बँकेच्या ग्राहकांना सेवा देण्यास बँक हतबल झाली असून डिपॉझिट व विड्रॉलचे केवळ एकच काउंटर सुरू असून ग्राहकांना वेटीस धरून गर्दी करण्यास बँक बाध्य करीत असल्याचे दिग्रसकर जनतेचे म्हणणे आहे। अफजल खान, ऋषिकेश हिरासह मी सुरेश चिरडे, महाराष्ट्र 24 न्यूज, दिग्रस यवतमाळ। आमच्या पुढील बातम्याचे अपडेट्स पाहण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवरती क्लिक करा। धन्यवाद।